हाय कार्तिक, तुझा फोन नाही लागला म्हणून घाईत हा मेसेज करते. माझ्या आजीची तब्येत जरा बिघडली आहे म्हणून मला अर्जंटली गावी जावं लागतं. परत यायचं नाही ठरलंय, पण परवाच्या कार्यक्रमाला मी डेफिनेटली नसेल. डोंट वरी, मी सगळी कामं पूर्ण केली. शंकरजीनांना संवादिनीसाठी फोन केला होता, ते 4 वाजता येणार आहेत. जयंतला जी पुस्तकं द्यायची आहेत ना, ती रॅक मध्ये काढून ठेवली आहेत. बाकी सगळ्यांशी बोलून सगळं कोऑर्डिनेट केलंय मी. काहीच प्रॉब्लेम नाही येणार. आणि हो, आज जे काही झालं त्यासाठी आय एम रिअली सॉरी. बाय. ही काय पद्धत आहे, स्वतःच फोन करायचं आणि काही बोलायचंही नाही. आय नो आपल्या लग्नाची बोलणी सुरू आहे. सिरियसनेस कसं कळत नाही तुला एखाद्या गोष्टीचा? आधी चुका करायच्या आणि नंतर सॉरी म्हणायचा की विषय संपला. वी कांट अफोर्ड सच मिस्टेक्स. उत्तरा, जेव्हा मी गात असतो ना तेव्हा माझ्या मनात एक्झॅक्टली काय सुरू असतं हे कोणालाच कळू शकत नाही, तुलाही नाही. वी कुड हॅव अवॉइडेड दॅट केओस, दिस इज व्हॉट आय नो. हो, पण ऐनवेळी एक्सप्लेनेशन नकोय मला. फोन ट्राय केले मी तुला. आहेस कुठे तू आणि फोन का नाही घेत आहेस? मी रंजनला बाहेरचे सगळे अरेंजमेंट सांगितले. बोलणं झालं, तो सगळं करतो म्हणाल. चौधरीकडची माणसं 3 वाजताच येतील ना, आणि स्टेजचं काम कम्प्लीट करतील. आणि हा, शुक्लाजी नाही आहेत ना, त्यामुळे साऊंडचं काम मी रविकांतला सांगितलं. सगळं मॅनेज करेल. टेस्टिंग करून घ्या असंही सांगितलं, त्यामुळे काहीच अडचण नाही येणार. मी सगळं मॅनेज केलं. गरज नाहीये त्याची, मी एकटा मॅनेज करेन सगळं. आता वळूया क्रीडा क्षेत्रातील घडामोडींकडे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार नॉर्थ झोनच्या बॉक्सिंग मॅच मध्ये गंभीररित्या जखमी झालेली अंजली गेले 48 तास कोमा मध्येच आहे. डॉक्टरांनी तिच्या कोमा मधून बाहेर येण्याबाबत कोणताही अंदाज देण्यास ते असमर्थ असल्याचे सांगितले. जगात काय घडतंय यापेक्षा आपल्या घरात काय घडायला हवं याकडे का लक्ष देत नाहीस तू? ते बॉक्सिंग चकूळ श्रुतीच्या डोक्यातून काढून टाक बरं. अरे बघितलं नाहीस का, ती पोर कोमात गेली. कशाला हवा हा जीव घेणा खेळ? कुमुद, अग अपघात होता तो. अपघात काय कोणाला कुठेही कसाही होऊ शकतो. तर त्या मुलीला बॉक्सिंगच्या रिंग मध्ये रस्त्यावरून जाणाऱ्या कितीतरी माणसांना असे अपघात होतात, रोज वाचतो ना आपण. पण म्हणून काय आपण घराबाहेर पडणं बंद करतो का? नाही ना, तसंच आहे. बापरे, तुझ्याशी युक्तिवाद करणं मला जमलं असतं तर मग आणखीन काय हवं होतं? दादा, मला इतकंच म्हणायचंय की जे लग्नानंतर बंद होणार आहे आत्ताच होऊ दे ना. तो काळ गेला कुमू. आजकाल मुलींना लग्नानंतर सगळं सोडून द्यावं लागत नाही, त्यांचंही करिअर तेवढंच महत्वाचं असत. अरे हो, पण शेवटी मारामारीच ना. दादा, तू श्रुतीला सांगून टाक, बंद करून टाक हा खेळ. नाही, हे बघ, मी आजपर्यंत मुलींना तसं सांगितलेलं नाही आणि यापुढेही सांगणार नाही. त्यांना मी काय बरोबर आहे आणि काय चूक आहे हे ओळखायला शिकवलंय. काय करा किंवा काय करू नका हे नाही सांगितलं. मी माझ्या मुलींना स्वातंत्र्य दिलं कारण त्या त्याचा गैरफायदा घेणार नाहीत याची खात्री आहे. सासरी गेल्यानंतरही तेच स्वातंत्र्य माझ्या मुलींना मिळावं असाच माझा प्रयत्न असेल. दादा, अरे काय सारखं सारखं, माझ्या मुली माझ्या मुली माझ्या मुली.
माझ्या पोळीच नाही येत का त्या? पर तुझी पोर, तुझ्या पोरीला दुखापत झालेलं चालेल तुला? काळजी उठते तिची. कुमुद, एवढी नको काळजी करू. समर वाघ हे अतिशय नावाजलेले कोच आहेत. ते त्यांच्या विद्यार्थ्यांना इजा होणार नाहीत याची व्यवस्थित काळजी घेतात. हे बघ, श्रुती अतिशय जबाबदार मार्गदर्शनाखाली ट्रेनिंग घेते. अरे हो दादा, पण त्या बॉक्सिंगच्या रिंग मध्ये ते वाघ येऊन खेळणार आहेत का? त्यांच्या विद्यार्थ्यांनीच खेळतात ना. ते लागणार तर आपल्याच पोरीला आहे ना. वैरीण आहे कमी तिची. पोट तिडकीनं तिच्या प्रेमापोटीच बोलते ना सगळं. अगं, प्रेम करणं म्हणजे त्या व्यक्तीची अवस्था काळजी करणं नव्हे, त्या व्यक्तीचं मन समजून घेणं हे तितकंच महत्वाचं असतं. श्रुतीची जशी काळजी घेतेस ना, तसंच तिचं मन देखील समजून घे. अगं, त्या खेळावर जीव आहे तिचा. बॉक्सिंग हा तिच्यासाठी निव्वळ खेळ राहिलेला नसून ती तिची साधना झाली, आणि तिच्या साधनेत खंड पडणार नाही याची काळजी मी घे. या थोडक्यात काय, या घरात माझं कुणीच ऐकणार नाही, ठीक आहे? तसं असेल ना तर मी कुठेही जाणार नाहीये. इथेच राहील तुझ्याशी भांडत. गुड 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 श्रुती, कम ऑन, माटे ना स्टॉप. हे थंड ठेवायचं. डोक्यानं खेळतात ना ते, पण बॉक्सिंगचं आहे. बुद्धिबळासारखं ऑपोनंटच्या डोक्यात काय चाललंय ना याचा विचार करा, पण डोकं थंड ठेवून कमान कंटिन्यू. कमान हार्डर, पंच हार्डर. गुड. अरे काय झालंय? काही नाही रे, थोडीशी मारामारी झाली. पण लागले तुला किती? हो रे. काय झालं? मारामारी केलीस? काय विचारतोय मी? हो सर, ते सिग्नल वर झाली मारामारी. ढकललं त्यांनी सर, दगड घेऊन आले होते मारा. एक्सिलेंट, व्हेरी गुड. स्पोर्ट्समन आहेस ना, मग जरा स्पोर्ट्समन सारखं वागायला शिक. पण ते जर जमत नसेल तर मग इथे यायची काय गरज आहे? अरे इथे मारामारी करायला शिकवत नाही मी. ते रस्त्यावर गुंड करतात, स्पोर्ट्समन नाही. आणि माझे स्टुडंट्स तर नाहीच नाही. त्यामुळे उद्यापासून तू इथे येऊ नकोस. गेट आऊट. सॉरी सर, यापुढे खरंच नाही करणार मारामारी. आय सेड गेट आऊट. सर प्लीज सर, लास्ट चान्स. जयसिंग, आय सेड लीव. सर प्लीज लीव. मारामारी कमान फोकस. हे बघा, जर आम्ही परवा येणार असू तर उद्या रात्री चेक इन करू ना? नाही नाही, मला एक गोष्ट कळत नाही की नेमका तुमचं प्रॉब्लेम काय, कन्फ्युजन कुठे होत आहे? आता नाहीयेत उत्तरा मॅडम, काय करू मी? हो नाहीयेत त्या. हे बघा, मी तुम्हाला फोन केला ना बुकिंगसाठी, मग कन्फर्म झाल्यानंतर तुम्ही मला फोन करा प्लीज. हा. अरे धनंजय, हे काय? दादा हा तबला नेला होता शाही लावायला. मग आता कशाला आणलायस? कार्यक्रम उद्या आहे ना. उद्या असतो तर उद्या आणला असता. एक मिनिट, म्हणजे तू उद्याच्या कार्यक्रमाला नाहीयेस? नाही, मी उद्या पुण्याला जातोय. उत्तरेला सांगितलं होतं मी तसं. दादा मी कालपासून तिला फोन करतोय तबला कलेक्ट करायला, पण तिचा फोनच लागत नाही. मग शेवटी मलाच यावं लागलं तबला घेऊन. अरे मग उद्याच्या कार्यक्रमाला साथीला कोण आहे? त्याची आयडिया नाही मला, पण उत्तराने काहीतरी अरेंज केलं असेल, तिला विचारा ना एकदा. निघतो मी आता, उशीर होतो मला खूप. ठीक आहे. ओके, स्टॉप स्टॉप स्टॉप, कूल डाऊन. टुमॉरो ऑन टाइम. बाई, हा व्यवस्थित सगळं बंद का? सर ते जयला. जयसिंग, जयसिंग बद्दल बोलणार असेल तर मला अजिबात इंटरेस्ट नाही आहे.
पण सर तो तू त्याची वकिली करू नकोस आणि त्याची वकील बनून पुन्हा माझ्याकडे येऊ नकोस. ही काय पद्धत आहे, ऐकून तरी घ्यायचा निदान. नाही ऐकून घेणार तू, जरा विक्षिप्तच वागतो. जरा खूप. पण त्याच्या मागे काही कारणही आहेत. कारण? सॅम असा नव्हताच, एक बॉक्सिंग चॅम्पियन होता. संपूर्ण स्टेडियम मध्ये फक्त सॅम त्याच नाव होत. एक घटना घडली आणि सगळं संपलं. पण झालं काय नक्की? त्या दिवशी तो खूप आनंदी होता. एका हेवी वेट बॉक्सरच्या अगेन्स्ट त्याने एक महत्वाची मॅच जिंकली. घरी परत जाताना रस्त्यावर काही दुसऱ्या क्लबची मुलं एका मुलाला मारताना दिसली. हा मध्ये पडला. शेवटी ती मुलंही बॉक्सरच, शिवाय आडदाण, याला कसली जुमानत आहे. मग त्या मुलाला तर त्याने तिथून बाहेर काढलं, तो निसटलाय. पण सॅम मात्र त्यांच्या तावडीत सापडला. सॅम वीक नव्हता, पण ते पाच होते आणि हा एकटाच. शिवाय त्यांच्या हातात हॉकी स्टिक होत्या. बेदम मारलं त्यांनी याला. त्याच मारामारीत सॅमच्या गुडघ्याची वाटी इंजुर्ड झाली आणि सगळं एका क्षणात मातीत गेलं. नाव, करिअर, वलय, प्रेम, सगळं सगळं सगळं. पैसा आधी खूप नव्हताच, जो होता तोही आजारपणात गेला. बापरे. मग मंजिरी त्याची बायको, खूप प्रेम होतो दोघांचं एकमेकांना. शर्वरी सारखी गोड मुलगी होती. मंजिरी आणि समरची रोज भांडणं होऊ लागली आणि एक दिवस ती शर्वरीला घेऊन घर सोडून निघून गेली. तो बाहेरून कितीही कठोर दिसला ना, तरी आतून कसा आहे ते मला माहिती. आज तो चिडला ते जयसिंगवर नाही, आज तो पुन्हा स्वतःवरच चिडला. म्हणजे हे बघ, आता लग्नाची बोलणी सुरू आहेत, त्यामुळे लग्न नेक्स्ट इयर पण होऊ शकतं किंवा मग नेक्स्ट मंथ मध्ये पण होऊ शकतं. रागाच्या वरात बोलले असतील आणि ते होतील शांत डोंट वरी. त्यांची पण एक बाजू येणार आहे. आणि तू इतका चांगला प्लेअर आहे तर तुझ्यासारखा चांगला स्टुडंट असे कसे गमावतील? हा, या सगळ्या बोलण्याच्या गोष्टी होती. मला नाही वाटत ते पुन्हा मला क्लब मध्ये घेतील. घेतील रे, नक्की घेतील. हे बघ, दोन तीन दिवस जाऊ देत ना, त्यानंतर तू क्लब मध्ये आणि सरांना सॉरी म्हण, मग बघ नक्की घे. ते पुन्हा हकलतील. अरे असे कसे हकलतील, तू मेरा जिगरी दोस्त आहे. मग माझा मित्र असा तोंड पाडून बसलेला मला चालणार नाही. हे बघ, हा गेम तू आणि मी जिंदगी भर के लिए साथ है यार. एका छोट्याशा इन्सिडेंट ने इतकं. सॉरी नर्वस नको ना. बर चल, तुला क्लब मध्ये परत आणण्याचं काम माझ्याकडे लागलं. कसं काय ते तू माझ्यावर सोड ना. पण मग तोपर्यंत प्रॅक्टिस बंद ठेवणार? नाही, पण मग सुरू तरी कशी ठेवणार? बीच वर तुझ्या घराजवळच्या. करेक्ट, रोज सकाळी. डन. दिशा पण ना काही बोलत. दिशा कुठून आली होत्या यात मध्ये? नाही काही नाही. बरं चल सोड, तू बाईक कार. कुठे जायचं? अरे मला स्पोर्ट्स सेंटर मध्ये जायचं. एक काम कर, या वेळेला ना तू माझ्यासाठी सिलेक्ट कर बॉक्सिंग क्लब. वा, बस शेवटचे 7-8 पान राहिलेत. ते झालं की लगेच हे दुसरं सुरू कर. आपल्या गंधारने दिलंय काय?
काय झालं? अस्वस्थ वाटतेस? काय नाही, तू पुस्तकांबद्दल बोलतोय, तू काहीच बोलत नाही. कार्तिकचा विचार कर. माझा कधीच विचार करावा असं वाटत नाही का तुला? तुम्हाला काय झालंय? छान आहात तुम्ही. तू मुलाच्या मनावर किती ताण आहे त्याचा कधी विचार करताय तुम्ही? अरे कसला ताण, मस्त पैकी गातोय की. सध्या त्याला गायला वेळ सुद्धा मिळत नाही. बिचारा काही बोलत नाही, नुसती चिडचिड करतो, सगळं मनात ठेवतो, सहन होत नाही आणि मग म्हणून त्याची चिडचिड होते. अच्छा 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 अच्छा, म्हणून तू चिडचिड करतेस? हा बर. मग आता मी काय करणं अपेक्षित आहे तुला? अब कधीतरी सिरियस व्हा ना. अरे वा 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 वा, सगळं सिरियसलीच आहे तुम्ही नेहमी. मग हो, म्हणून तर मला प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगावी लागते ना. आपल्या कार्तिकवर एका पाठोपाठ एक जबाबदाऱ्या टाकल्या जात आहे हे लक्षात येत नाही का तुमच्या? मला गाणं आवडतं असं कार्तिकने म्हणता क्षणी माईंनी त्याच्यावर जबाबदारी टाकली. आता आजोबांचा वारसा पुढे नाही. अहो प्रेशर नाही का येणार त्याच्यावर? अग मग त्याने काही नुकसान झालं का काही त्याच? हा समजा त्याचा एखादा अल्बम निघाला, त्याने प्लेबॅक दिला, तूच, तुला सांगतो तूच जास्त मिरवशील. आणि मेहनत काय कधी कोणाला चुकली आहे का? तुला एखादी गोष्ट समजून सांगताना मला किती मेहनत करावी लागते. काय 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 पुढे काय? बर, निदान लग्नाचा डिसिजन तरी त्याचा त्याला घेता यायला हवा ना. ते पण नाही, तिथेही त्याच्यावर प्रेशर. मग चिडचिड होते हो त्याची आणि कुठेतरी राग निघतो मग त्याचा. करेक्ट, अगदी करेक्ट. तुला काही बोलला का तो? मला नाही हो, उत्तरावर. उत्तरावर राग काढला त्याने. बिचारी इतकी गुणी मुलगी आहे ना, सगळं करत असते त्याच्यासाठी. ह्याची नुसती चिडचिड. काय केलं तिने? अहो परवा काहीतरी कार्यक्रम होता ना, त्याच्यात एक क्षुल्लक चूक झाली तिच्याकडनं. तिच्यावर एवढा चिडला की बिचारी पोर रडत घरी आली आणि एका शब्दाने उलट बोलली नाही त्याला. आणि आता ती नाहीये तर ह्याची तारांबळ उडाल. यार मग सोडून द्याव्यात ना काही गोष्टी. चुका काही होत नाहीत का कोणाकडनं? पण त्याच्यासाठी ह्याच डोकं ताळ्यावर असलं पाहिजे ना. मग ती बिचारी उत्तरा किती करते हो त्याच्यासाठी? बायको काय करेल, एवढं करत असते ती मुलगी. एक एक मिनिट, माझ्या आधी कसं नाही हो हे लक्षात आलं? काय लक्षात नाही? उत्तरा खूप हर्ट झाले ना? नाही हो, उत्तरा अगदी योग्य मुलगी आपल्या मुलासाठी. काय कुठला विषय कुठे घेऊन चाललीस तू? असं काय करताय? कार्तिकला अगदी जवळून ओळखते ही मुलगी. सुंदर आहे, गुणी आहे मुलगी. मला वाटतं मधुरा, कार्तिक पेक्षा कामाचा ताण तुला जास्त येतोय बहुतेक. उगाच काहीतरी बोलू नका. उत्तराचा विचार करायला काय हरकत आहे? हाय श्रुती. ए ताई, तू काय घरात सिक्रेट कॅमेराज वगैरे लावलेस का ग? तुला त्याचं कळलं, मी शॉपिंग केलीये. हे बघ नवीन ग्लव्ह मस्त आहेत ना. ह्याने जास्त जोरात लागत का ग? नाही म्हणजे मला सगळे सारखेच वाटतात. तर जाऊ दे, मला तुला काहीतरी दाखवायचंय. वाव, काय दाखवायचंय? अगं अभिजितने नवीन ड्रेस आणलाय, थांब दाखवते तुला. ओ माय माय, जीजू की चॉईस को मानना पडेगा यार. मस्त आहे, खूप छान आहे. काय मस्त आहे, किती शॉर्ट आहे तो ड्रेस. मी असं कसं घालू? त्यात काय एवढं कर की ट्राय, मी नाही का घालत? तुझं वेगळं आहे ग. ताई तू ना आता असलं काकूबाई वागणं बंद कर प्लीज. घाल, कडक दिसशील.
जाऊ दे, मी तुला उगाच सांगितलं. श्रुती, तू कार्तिकला भेटली होतीस का ग? नाही, म्हणजे कार्तिकला भेटलीस तरी पण त्याला तुझ्या बॉक्सिंग बद्दल काही सांगायचं नाही, कळलं? हे बघ ताई, मला ना ओव्हरऑलच या प्रकरणात इंटरेस्ट राहिला नाही, ना त्याला भेटण्यात ना त्याला काहीही सांगण्यात. माझ्याबद्दलची कुठली इन्फॉर्मेशन मला त्याला द्यायची नाही. नाही, तू भेटणार नाहीस मला माहितीये, पण इनकेस कुठे चुकून भेट झाली तर, म्हणून सांगून ठेवलं. तो अगदी दरवाजावरती जरी आला ना तरी मी त्याला भेटणार नाहीये. ताई, कोणीतरी आलंय बाहेर, तू तो ड्रेस ट्राय कर आणि मला फोटोज पाठव. ओके ओके, बाय बाय. आले. कोण आहे? मी आहे कार्तिक, कार्तिक दर्शन. मी इथेच राहते. अरे अरे हो, पण मी पंडितजींना भेटायला आलो, प्लीज गैरसमज करून घेऊ. बाबा घरात नाही आहे. नो, म्हणजे त्यांचा फोन आला होता, त्यांना उशीर होणार, त्यांनी थांबायला सांगितलं. म्हणजे आम्ही एकत्र जो कार्यक्रम करणार होता त्या संदर्भात बोलू. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.